हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त आहात, अगदी खुशहाल आहात. आणि सगळ्यांची नवीन वर्षाची सुरुवात ही खूप छान झालेली असेल. तर माझी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात खूपच मस्त झाली, धमाकेदार झाली अगदी. तर तो ब्लॉग सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल, आणि नसेल पाहिला तर नक्कीच पाहून घ्या. तर चला, मग आता मी सुरुवात करते आजच्या रुटीनला. तर आता 11:30 झालेले आहेत, क्लास वगैरे माझा झालेला आहे, आणि सकाळचं जे काही घाई गडबडीतलं रुटीन असतं ना, ते सुद्धा झालेलं आहे. तर सकाळचं रुटीन मी काही शेअर करत नाही, कारण का खूप गडबड असते आणि त्यावेळेला सगळं जमत नाही. तर चला आता सुरुवात करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही किचनशी रिलेटेड आपले जे सवयी असतात किंवा टिप्स असतात ते शेअर करणार आहे. तर असं नाही आहे की फक्त स्त्रियांनीच फॉलो करायचे असतात, तर पुरुषांनी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपलं घर नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवण्यासाठी फॉलो करायचे असतात. तर ते मी सगळं आज दाखवणार आहे. तर चला, मग आपलं घर आपण एकत्र सर्वांनी स्वच्छ ठेवायचं. तर सुरुवात करते आता मी. तर आता ही जी टीप आहे ना, ती घरातल्या सगळ्यांसाठीच आहे, कारण पाणी पिण्यासाठी वगैरे हल्ली आपण बॉटल्स कॅरी करतो किंवा घरीसुद्धा बॉटल्स भरून ठेवलेले असतात. तर अशा वेळेला ना आपण काय करतो की भरलेली बॉटल घेऊन येतो आणि बसतो पाणी प्यायला. पण अशा वेळेला पाहायचं की कोणती अर्धी असेल भरलेली बॉटल, अर्धी बॉटल असेल तर त्यातलं पाणी आधी आपण संपवायचं. त्याच्याने काय होईल की ती बॉटल जे पाणी आहे ना ते सुद्धा यूज होईल, आणि नंतर आपल्याला तिथे सोडायचं नाही आहे, तर ते तिथून उचलून ग्लास जो आहे तो आपण रिन्स करून त्याला ठेवायचा आहे. याच्याने घरात भांडी आपली कमी पडतात. त्यानंतर सेकंड टिप आहे की आपले जे दळणाचा डब्बा असतो, पिठाचा डब्बा, तो आपण जेव्हा आपण खाली होतो, रिकामा होतो, त्यावेळेला ना त्याला लगेचच आपण घासायला घ्यायचं आणि छान त्याला उन्हात सुकवून घ्यायचं, जर आपल्याकडे ऊन येत असेल तर, किंवा पंख्याखाली सुकवलं तरी चालतं. आणि त्याचबरोबर आपण रेग्युलर जे पीठ वापरतो ना, तर ते पीठ जे आहे ते आपण थोडं चाळून घ्यायला हवं, कारण ते जाड झालेलं असं आणि त्यामुळे ना नंतर चपात्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुगत नाहीत, म्हणजे फुलत नाहीत, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक जाडसर असा मध्ये पिठाचा कण वगैरे येतो, मग चपाती फाटते. तर त्यासाठी पीठ चाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते आता डबा घासायला घ्यायचा आहे, तर तात्पुरतं ते आपल्याला कोणत्याही डब्यात भरून ठेवायचं असतं. तर त्याच्यानंतर पुढची टीप आहे की आपण जेव्हा भात वगैरे कुकरमध्ये लावतो, डाळ लावतो, तर त्यावेळेला ते बाहेर निघतं आणि ते मग झाकण जे आहे ना त्याच्यावरच सुकतं. त्यामुळे काय होतं की आपलं जे झाकण आहे ते पूर्ण खराब होतं. तर आपण आपलं झाकण जे आहे कुकरचं ते घासतो, पण ते घासल्यानंतर ना आपली जी रिंग आहे ती आपण पूर्ण काढत नाही, तिथल्या तिथे घासतो, मग त्यामुळे तिथे ना एक राप असा तयार होतो आणि ते काळपट होत जातं. त्यामुळे 2-3 दिवसांमध्ये किंवा आठवड्यातून 2 वेळा तरी नियमित त्याला काढा, आणि त्याला आपण ना साधा जो आपला काथा असतो ग्रीनवाला त्याच्याने हलकंसं घासायचं, जास्त ओढून ताणून करायचं नाही, कारण रबर आहे, तुटू शकतं, त्यामुळे ही सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे. आणि त्यानंतर ना शिटी निघत असेल तर काढायची, आणि शिटीच्या इथून आपल्याला ना हवा जोरात मारायची आहे, आणि आतल्या साईडला जे असतं ना मधला भाग तिथे होल असतात, तिथून काही कण असतील ना तर ते निघून जातात, तर त्यामुळे शिटी निघत असेल तरच काढा, जबरदस्तीने फोर्सफुली काढू नका. यानंतर आपली टीप आहे की आपण घरामध्ये जेव्हा कपडे वगैरे वाळत घालतो बाहेर, तर त्यावेळेला क्लिप्स जे असतात ना ते इकडे तिकडे आपले स्कॅटर्ड होऊ शकतात, इकडे तिकडे जाऊ शकतात, त्यामुळे एखादा डबा तुम्ही त्यासाठी बनवा ज्याच्यामध्ये आपले क्लिप्स जे आहेत ना ते व्यवस्थित राहतील. पुढचं टीप आहे, स्वयंपाक करताना जेव्हा आपण मिक्सरचं भांडं घेतो तर काही वेळेला मसाला जो आहे बारीक होत नाही जास्त, मग अशा वेळेला ना स्वयंपाकासाठी जे लागणारं मीठ आहे तर तेवढं मीठ आपल्याला भांड्यात आधी घालायचं आणि ते छान 1-2 मिनटापर्यंत चांगलं फिरवून घ्यायचं. असं केल्याने काय होईल की मिक्सर जे आहे ज्याच्यातले ब्लेड्स आहेत ते ब्लेड्सला चांगली धार होईल, आणि त्यानंतर ना तुम्ही पहा की आपण जे काही त्याच्यामध्ये वाटू तर ते अगदी छान बारीक होईल आणि झटपट होईल, जास्त वेळ म्हणजे आपल्याला फिरवावं लागणार नाही, तर खूपच लवकर ते बारीक होईल. त्यानंतर आपण कोणतीही वस्तू फोडणी देताना टोप किंवा कोणतंही पॅन ठेवतो तर ते ओलं असतं, तर अशा वेळेला ना ते आधी आपल्याला ड्राय करून घ्यायचं, ज्याच्याने आपलं फ्यूल जे आहे ना वाचतं. आणि जो टोप आहे त्याला एकदम गरम करायचं नाही, थोडंसं गरम झाल्यानंतर लगेचच तेल घालायचं, याच्याने काय होईल की जे भांडं आहे ना त्याला खोलगटपणा येणार नाही, आणि तेलाचा डब्बासुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घेऊन टाकायचा त्याच वेळेला, आणि त्याखाली एक प्लेट ठेवून द्यायचं. जेव्हा आपण काही स्वयंपाक करतो त्यावेळेला आपला चमचा नेहमी आपण वापरत असतो,
तर तो अशा प्रकारे झाकणवर ठेवण्यापेक्षा जर साईडला एखाद्या प्लेटमध्ये ठेवला ना तर झाकणसुद्धा खराब होत नाही आणि चमचा खाली ठेवून लादीवरसुद्धा डाग होत नाहीत। त्यानंतर पुढची टीप आपली अशी आहे की जेव्हा आपण चपात्या करतो त्यावेळेला लगेचच चपातीचं जे पोलपाट लाटण आहे ते धुवून घ्यायचं आणि त्याचबरोबर खाली आपल्याला नेहमी जो कपडा असतो तो ठेवायचा, आपल्या चुलीचं जे फडकं असतं किंवा कपडा असतो तो ठेवायचा, ज्याच्याने पीठही सगळीकडे पसरत नाही आणि किचनचा ओटा देखील खूपच लवकर आपण स्वच्छ करू शकतो। आणि 1-2 दिवसांनी असं मागच्या साईडला पण व्यवस्थित आपण घासून घेऊ शकतो। तर याच्यामुळे काय होतं की भांडी घासताना ना ही मोठी भांडी आपली सिंकमध्ये राहत नाही आणि त्यामुळे अगदी जास्त पसाराही वाटत नाही आणि भांडी घासताना आपल्याला कंटाळाही येत नाही। तर छोट्या छोट्या वस्तू तेव्हा तेव्हा धुवून घेतल्या ना की खूप बरं पडतं आपल्याला। तर त्यानंतरची टीप आहे की आपण जेव्हा भात ठेवतो कुकरला किंवा गरम करायला ठेवतो तर त्यावेळेला ज्या काही अदर वस्तू आहेत गरम करायच्या त्या ठेवायच्या त्याच्यामध्येच, म्हणजे एकत्र सगळं गरम होऊन जातं। तर इथे मी कंद आणलेले होते तर ते मी भाताबरोबरच उकडायला ठेवलेले। आणि त्यानंतरची पुन्हा एक टीप आहे की आपण जे याच्यातलं पाणी आहे ना, गरम पाणी जे असतं खूप छान उकळलेलं असतं, तर त्याला आपण सिंकमध्ये डायरेक्ट टाकून देतो। तर अशा वेळेला तसं टाकून न देता ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। जर्मनचं भांडं घेऊ नका, स्टीलचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये खूपच सावधानीने आपल्याला ओतायचं आहे। हाताची काळजी घ्यायची आहे पूर्णपणे, त्याच्या किंवा हातावर पाणी उडू शकतं ना। त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सर्फ घालायचं आहे आणि थोडासा आपल्याला खायचा सोडा किंवा मग वॉशिंग सोडा असेल तर तो घाला, नसेल तर फक्त खायचा सोडा घातला तरीसुद्धा चालतो, तर एक 1/2 चमचाभर घाला। तर इथे पहा, आता जे माझं इथे नॅपकिन आहे ना ते अगदी असं पिवळं झालेलं आहे, हळदीचे भरपूर डाग पडलेले आहेत त्याच्यावर। तर ते आतमध्ये आपण व्यवस्थित त्याला बुडवून घ्यायचं। तर त्यासाठी डायरेक्ट हाताचा वापर करू नका, गरम पाणी आहे। तर सोडा मी घातला नव्हता तर मी आता वरतून घातला आणि सोडा घातल्यानंतर इथे पहा, जसं मी हलवायला घेतलं ना लगेच पिवळे पिवळे जे पाणी आहे ना, डाग त्याचं पाणी म्हणजे डाग निघत आहे ते साईडला तुम्हाला लगेचच कळत असेल। तर आता याला झाकून नाही 10-15 मिनटं ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण आता पहा इथे डबा जो मी घासून ठेवला होता तो अगदी छान कडकडीत सुकलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी पीठ भरून घेते, तर पीठसुद्धा ना आपल्याला पिशवीमध्ये दळून घ्यायचं, कपड्याच्या पिशवीमध्ये, जेणेकरून ना जे वाफ असते गरम असतं त्यावेळेला त्याची वाफ असते ना त्याच्याने ती पिशवीतून निघून जाते आणि पीठ आपलं वेस्ट होत नाही। डायरेक्ट डब्यामध्ये दळलं तरीसुद्धा काय होतं की डब्यामध्ये वाफ साईडला लागून ना पीठ तिथल्या तिथे सुकतं आपलं आणि किनाऱ्याला राहतं। आता इथे पहा, सगळ्या शेवटचं काम माझं आता किचन वगैरे आवरून घेतलं मी, त्यानंतर जे आपण चुलीचा कपडा भिजत घातलेला होता इथे, तर तो व्यवस्थित आपण अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हवं असेल तर साबण वगैरे लावून चांगलं आपण घासूनसुद्धा घेऊ शकतो, किंवा मग आता सर्फ घातलेलाच होता तर फक्त छान एकदम त्याला हातावरच रब करून आपण त्याचं पाणी काढून घेतलं, रिन्स करून घेतलं ना तरीसुद्धा तो अगदी स्वच्छ होतो। तर अशा काही टिप्स मी ज्या फॉलो करते रेग्युलर माझ्या किचनमध्ये त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। तर तुम्हाला जर या आवडल्या असेल तर नक्कीच मला सांगा आणि पुढचे ब्लॉग येणारे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा।